मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवलाय. मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने मतदान केल्याचा फोटो सध्या फेसबुकवर झळकतोय. त्याचाच संदर्भ घेत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. हा देवेंद्र फडणवीसांच्या फेसबुकवरचा फोटो आहे आणि मागे लिहिलेला आहे जनमताचा जनमंच कौल जनमताचा स्वतंत्र विदर्भ राज्य आणि त्याचं मतदान घेतलं गेलं होतं आणि तिथे मतदान करताना देवेंद्र फडणवीस. हा मतदान करतानाचा फोटो आहे. एकात मतदान करतानाचा आहे, एकात मतदान झाल्यानंतर बोटं दाखवण्याचा हा प्रकार आहे. याचं उत्तर मला असं वाटतं आता देवेंद्र फडणवीसांनी द्यायला पाहिजे, कारण त्यांच्याच फेसबुक अकाउंटवरचा हा फोटो आहे. त्याच्यात त्या फेसबुक अकाउंटवरती त्यांनी लिहिलेलं आहे त्यांच्या की आय वोटेड फॉर सेपरेट विदर्भ. डीड यू? मग जर विदर्भ राज्यासाठी म्हणून तुम्ही मतदान करता आहात तर या देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती राहण्याचा अधिकार आहे का? याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. भाजपचे प्रवक्ते आहेत माधव भंडारी आहेत आपल्याबरोबर. भंडारीजी, राज ठाकरे यांनी आरोप केलेला आहे की भाजपची भूमिका वेगळी आहे, वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहे. त्याच प्रकार संदर्भातला एक फेसबुकवरचा फोटो ज्यात देवेंद्र फडणवीस हे वेगळ्या विदर्भाच्या बाजूनं मतदान करत असतानाचा फोटो फेसबुकवर झळकतो, त्या फोटोचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे. आपण यावर काय प्रतिक्रिया द्याल? तो कुठला 2 वर्षापूर्वीचा फेसबुकवरचा फोटो ते दाखवत आहे. हे विदर्भातल्या एका एनजीओने अभिमत मतदान घेतलेलं होतं त्यातला फोटो आहे. हा काही सार्वत्रिक मतदान किंवा संवैधानिक मतदान नाही. आणि आपलं कुठलं मत व्यक्त करणं हा या घटनेने देशाच्या घटनेने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये देवेंद्रजींनी कुठल्याही प्रकारे औचित्यभंग कायदेभंग केलेला अशातला कुठलाही भाग नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामधल्या नागपूर मतदारसंघातून लोकांनी निवडून दिलेले आमदार आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेला बहुमत असलेल्या पक्षाचे निवडलेले मुख्यमंत्री आहेत. त्यांना त्या पदावर बसण्याचा सर्व प्रकारचा संवैधानिक अधिकार आहे. किंवा प्रसिद्धीसाठी कुठले तरी मुद्दे काढून त्याच्यावरती सगळ्याच फार मोठ्या शब्दबंबाळ बडबडत राहणं याला काही मतलब नाही. त्यांनी असंही म्हटलेलं आहे श्रीहरी अणे हे भाजपचे मोहरे आहेत आणि ते भाजपच्या छुपी भूमिका मांडत आहेत. दरम्यान राज ठाकरे शिवसेनेसंदर्भात काय बोललेले आहेत पाहूया. तो प्रकार तिथे मंत्रालयात चालू आहे ना की शिवसेना जे तिकडे करते हे इथे महानगरपालिकेमध्ये भाजप तेच करते. हे पैसे खाताना एकत्र असतात. आणि नंतर आरोप फक्त करत राहायचे, एकमेकांवरती आरोप करत राहायचे आणि तुम्हाला झुलवत राहायचं, झुलवत ठेवायचं तुम्हाला. हे त्यांना कळतच नाहीये की ते सत्तेत आहेत का विरोधात आहेत. आणि ते दोन्ही गोष्टी खेळायचा प्रयत्न करतात. एका बाजूनी पैसे कमवायचा प्रयत्न करतायत आणि एका बाजूनी आंदोलन करायचा प्रयत्न करतायत. बंद करणारे हेच ना, आंदोलन करणारे पण हेच. म्हणजे काय याचा अर्थ काय निघतो? याचा अर्थ स्पष्ट करावा. एकतर हे कोणी बंद केले रूट, कोण बंद करणार आहे, हेच सत्तेतले शिवसेना भाजप. त्याच्याबद्दल आंदोलन पण हेच करणार. म्हणजे हे सगळे ढोंगी बसलेले तिकडे महानगरपालिकेत आणि तुमच्या त्या मंत्रालयामध्ये सत्ता सोडता येत नाहीये ना. पैशाची कामं अडकली की आंदोलन करतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.